विद्यार्थी मित्रों, आज आपल्याला इयत्ता 7वी मॅथ्स मधील 7th टॉपिक जॉईंट बार ग्राफ जोड स्तंभालेख पाहायचे. आता जॉईंट बार ग्राफ समजून घेण्याच्या अगोदर या ठिकाणी बार ग्राफच आहे का? दोन वेगवेगळे बार ग्राफ काढले. पहिल्या ग्राफ मध्ये अजयच्या शेतातील गहू उत्पादन आहे, दुसरा विजयच्या शेतातील गहू उत्पादन आहे. आडवा एक्स एक्सिस आहे, उभा वाय एक्सिस आहे, दोन्हीकडे तसंच असतं. प्रत्येक ग्राफ मध्ये काही चेंज होत नाही. आडव्या एक्स एक्सिस वर वर्ष दाखवलेले आहेत, उभ्यावर प्रोडक्शन ऑफ हीट इन क्विंटल दाखवलेलं आहे. त्यानंतर वर इथे एक लाईन लिहिलेली स्केलची, वाय एक्सिस वरचं स्केल 1 सेंटीमीटर बरोबर 10 क्विंटल दिले. परंतु हे सिंगल बार असे सेपरेट आहेत, हा अजयचा आहे आणि हे विजयचा. कंपॅरिझन करायचं तर तुम्हाला काय करावं लागेल, हे 2011 किती आहे 40, विजयचं किती आहे 40 आहे, हा असं करावं लागेल. पण सिंगल त्या ठिकाणी काढण्यापेक्षा जर हे जॉईंट काढले, खाली त्यांनी काढून दिले पहा जॉईंट, दोघांचं कंपॅरिझन एकत्र केलेलं आहे, म्हणजे खूप सोपं झालं. अजयच्या याला रंग वरच्या सारखाच वेगळा दिला, विजयच्याला वेगळा दिला, आपण हे अशी जॉईंट काढले. आता काय झालं, पाहता क्षणी कळलं 2011 दोघांचं उत्पादन समान होत. 12 विजयनं 5 क्विंटल उत्पादन जास्त घेतलं, 13 अजयनं 10 क्विंटल उत्पादन जास्त घेतलं आणि 14 अजयने 5 क्विंटल उत्पादन जास्त घेतलं. हे कंपॅरिझन जॉईंट बार ग्राफ मुळे आपणाला सोपं झालं. यानंतर बार ग्राफ रीड करायचे, रीडिंग ए जॉईंट बार ग्राफ, हा जो जोड स्तंभ आलेख आहे याच्यामध्ये माहिती काय दिली, आता कसं वाचन करायचं, समजून काय घ्यायचं. तर आडवा एक्सिस हा एक्स एक्सिस आहे, हॉरिझेंटल म्हणू आपण याला. आता याच्यावर कोणती माहिती दाखवलेली आहे पहा बरं, तर मंडे, ट्यूसडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, म्हणजे या आडव्या एक्सिस वर डेज दाखवलेले आहे आणि उभा जो आहे व्हर्टिकल जो आहे तो वाय एक्सिस आहे. काय दाखवलं त्याच्यावर, तापमान, टेम्परेचर. त्यानंतर इथं वर स्केल दिलेलं आहे, वाय अक्षावरचं 1 सेंटीमीटर बरोबर 5 डिग्री, मॅक्झिमम आणि मिनिमम टेम्परेचर दाखवलेले आहे. आणि जॉईंट बार ग्राफ मध्ये विच डे हॅड द हायेस्ट टेम्परेचर, सर्वात जास्त तापमान कोणत्या दिवशी आहे, या प्रश्नाचं उत्तर इथं ऑब्झर्वेशन केलं की लगेच कळतंय. कोणत्या दिवशी आहे, मंडे, सोमवारी सर्वात जास्त तापमान आहे. मिनिमम कधी आहे, सर्वात कमी तापमान कधी आहे, तर गुरुवारी थर्सडेला मिनिमम टेम्परेचर कमी. तर कोणत्या दिवशी, ऑन विच डे मिनिमम टेम्परेचर हायेस्ट, थोडक्यात इथं काय प्रश्न विचारलेला आहे, किमान तापमान कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे. मिनिमम, मिनिममला कोणतं आहे, हे डार्क आहे की नाही, ब्लू डार्क, हा. तर मिनिमम टेम्परेचर कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे, बुधवारी वेन्सडेला, बरोबर. ऑन विच डे इज द मिनिमम टेम्परेचर हायेस्ट, मिनिमम मध्ये तर ते आहे बुधवारी वेन्सडे. ऑन थर्सडे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मिनिमम अँड मॅक्झिमम टेम्परेचर, तर थर्सडेला मात्र याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स पडला गुरुवारी. मिनिमम टेम्परेचर जे आहे ते किती आहे, 15 आहे आणि मॅक्झिमम किती आहे पहा, 30 मला वाटतं, 2 रेघा कमी आहेत म्हणजे 28 आहे. थोडक्यात या ठिकाणी 20, या ठिकाणी 15 आणि 28, 28 मधून 15 वजा केलं तर 13 डिग्री सेल्सिअसचं डिफरन्स आहे आणि हा मोठा डिफरन्स आहे. ऑन विच डे इज द डिफरन्स बिटवीन मिनिमम अँड मॅक्झिमम टेम्परेचर ग्रेटेस्ट, कोणत्या दिवशी सर्वात जास्त डिफरन्स आहे, तर हा निश्चितपणे गुरुवारी सर्वात जास्त डिफरन्स आहे. तर बार ग्राफ वरून प्रश्नांची उत्तरं आपणाला देता येतात, बरोबर.
जॉइंट बार ग्राफ जो असतात त्याच्यामध्ये सगळे जाडीन सगळे कॉलम समान असतात, सगळे कॉलम समान असतात। या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत। आता एक्स एक्सिस वाय एक्सिसचं तर आपण सांगितलं, विच डे हॅड द हायेस्ट टेम्परेचर या प्रश्नाचे उत्तर ऑलरेडी दिलं, मंडे सोमवारी सर्वात जास्त टेम्परेचर आहे। ऑन विच डे इज द मिनिमम टेम्परेचर हायेस्ट, कोणत्या दिवशी मिनिमम टेम्परेचर हायेस्ट आहे। मिनिमम हे डार्क ब्लू मध्ये दाखवलेलं आहे आणि मग मिनिमम टेम्परेचर हायेस्ट आहे बुधवारी वेन्सडेला, ते साधारणपणे 20 दिसत आहे बरोबर। थोडीफार एखादी दुसरी शिकडे तिकडे असू शकते, त्याला काही फार मोठी अडचण येणार नाही। नेक्स्ट क्वेश्चन आहे, ऑन थर्सडे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मिनिमम अँड मॅक्झिमम टेम्परेचर। गुरुवारी आता जर आपण पाहिलं मॅक्झिमम जवळपास 28 आसपास दिसतंय आणि मिनिमम जे आहे ते 15, म्हणजे 28 वजा 15 13 आसपास या ठिकाणी त्यांच्यामधला डिफरन्स दिसतोय 13-14। त्या दोन लाईन तुम्हाला व्यवस्थित कुठं कशा दिसतात त्याच्यावर ते राहू शकेल। ऑन विच डे इज द डिफरन्स बिटवीन मिनिमम अँड मॅक्झिमम टेम्परेचर ग्रेटेस्ट। मिनिमम आणि मॅक्झिमम टेम्परेचर याच्यातला जो फरक आहे तो गुरुवारीच जास्त आहे बरोबर। आता जॉइंट बार ग्राफ काढणे हा कसा काढायचा, या ठिकाणी आपल्याला एक एक्झाम्पल दिलेले आहे। 5वी ते 10वी पर्यंतची मुलं आणि मुलींची संख्या दिली, मुलींची संख्या मुलांची संख्या अशी सेपरेट दिली। तर एक्स अक्षाला ह्या इयत्ता घेतलेल्या आहेत, 5वी 6वी 7वी 8वी 9वी आणि 10वी। इथे एक्स एक्सिस लिहिलं, खाली इयत्ता लिहा। वाय एक्सिसला या ठिकाणी विद्यार्थी घेतले। आता जास्तीत जास्त विद्यार्थी 68 दिसत आहेत, त्यामुळे 70 पर्यंत घेतलेले। मग वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी हे स्केल घेतलं आणि दोन एक्स अक्षावर काय केलं, जे एक एक इयत्ता आहे त्यांच्यामध्ये एका कॉलमचा गॅप ठेवला, सगळ्यामध्ये गॅप समान ठेवावा, सगळ्याची वीड तर समान असावी। एक एक जो कॉलम आहे तो अर्ध्या अर्ध्या कॉलम मध्ये घेतलेला आहे हे लक्षात घ्या आणि जोडून कॉलम घ्यायचे। वाय अक्षावर स्केल सांगितलं, स्केलवर लिहिलेलं आहे। बॉईज आणि गर्ल्सला वेगवेगळे रंग दिले, गर्ल्सला डार्क ब्लू घेतलंय आणि बॉईजला गर्ल्सला डार्क ब्लू आणि बॉईजला फेंट ब्लूज दिसतोय। आता हे 50 दिले, हे 52 आहे मुलांचं, तर 1 सेंटीमीटर बरोबर 10 असल्यामुळं इथं 2 बरोबर 50 च्या वर 2 मुलं दाखवली। गर्ल 57 म्हणजेच या ठिकाणी 55 च्या पुढे 2 म्हणजे 60 ला 3 कमी दाखवलेले। 6वीच्या इयत्तेमध्ये 68, 70 ला 2 कमी मुलं, त्यानंतर इथं 63 मुली दाखवल्या। असंच 7वीला 67 64 हे दाखवून घेतलेले आहेत आणि हा ग्राफ पूर्ण केलेला आहे। तर हा ग्राफ तुम्हाला काढता येईल, तो पाहून काढायचा आहे। नाव आय नो तुम्हाला यातून काय समजलं, तुम्ही काय शिकला। तर जॉईंट बार ग्राफ, द विड्थ ऑफ ऑल कॉलम्स इज इक्वल, जोड स्तंभालेखाच्या सर्व स्तंभांची रुंदी समान असावी। लगतच्या दोन कॉन्जिगेटिव्ह सेट्स मधलं दोन्ही जोड स्तंभालेखातलं अंतर समान असावं। या ठिकाणी आपण बघितलं की सगळ्यामधलं एक 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 कॉलम अंतर ठेवलं होतं, ते समान अंतर ठेवलं होतं। जॉईंट बार ग्राफ इज यूज्ड फॉर कंपॅरिटिव्ह स्टडी, कंपॅरिटिव्ह स्टडी तुलनात्मक अभ्यास। आता याच पद्धतीनं हा हिस्टोग्राम, आयतालेख, लाईन ग्राफ, रेषालेख, त्याचप्रमाणे पायचार्ट, वृत्तालेख सुद्धा न्यूज पेपर मध्ये वगैरे असतो आणि याची सुद्धा तुम्हाला माहिती मिळवायला सांगितलेली आहे। आपण जॉईंट बार ग्राफ काढणं हा आपल्याला अभ्यास आहे प्रॅक्टिस सेट 31 मध्ये। प्रश्न पहा काय दिलेला आहे, दोन शाळा आहे, एक नूतन विद्यालय आणि भारत विद्यालय यांनी
वेगवेगळ्या झाडांची रोपं लावलेली आहेत. मग कुणाची किती रोपं लावलेली आहेत हे टेबलमध्ये दिले. आलमंड म्हणजे बदाम, करंज, कडुनिंब, अशोक आणि गुलमोहर. आता यात काय करणार, सर्वप्रथम हे सॅपलिंग्स म्हणजे तुम्हाला रोपांची नाव आहे, या ठिकाणी खाली शाळांची नाव आहे. मग आपण काय करायचं, आता मी काढून ठेवले अगोदरच हा एक्स ऍक्सिस आहे आडवा, याच्यावर सॅपलिंग्स यांची आपण नावं घेणार. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला बदाम, त्यानंतर करंज हे सगळे काढायचे आहे. त्यानंतर वाय ऍक्सिसला काय करणार, हे वाय ऍक्सिसवर नंबर ऑफ सॅपलिंग्स लिहिले. एक सेंटीमीटरला 10 रोपं घेतलेली आहे, त्यामुळे 10, 20, 30 अशा 100 पर्यंत गेलेलो आहोत. आपल्याला एवढी गरज नाही, 80 पर्यंत गेलं तरी चालतंय, कारण 72 ही जास्त दिसत आहे, त्यामुळे तिथपर्यंत गेलो तरी चालतंय. ठीक आहे, असू द्या. आता जॉईंट बार ग्राफ काढायला सुरुवात करायची. ही पहिल्यांदा ही सर्व प्रिपरेशन करून घ्या, स्केल लिहा. वाय ऍक्सिसवर 1 सेंटीमीटर बरोबर 10 सॅपलिंग्स नूतन विद्यालयाला, या पद्धतीचा कॉलम दाखवून अशा तिरप्या रेखा ओढलेत आणि भारत विद्यालयाला असं रिकाम. म्हणजे हे स्केल मध्ये हे सगळं तुम्हाला लिहायचंय. एक्स ऍक्सिस काढून घेतला, वाय ऍक्सिस काढून घेतला, स्केल लिहिलं. आता ऍक्च्युअल कामाला सुरुवात करूया. एक्स अक्षावर आपण काय करू, जे सॅपलिंग्स आहेत त्यांची नावं लिहू. पहिलं आहे आलमंड, एक कॉलम आपण सोडू, स्टार्ट पासून एक कॉलम सोडू आणि एका कॉलम मध्ये हे दोन्ही दाखवू. इथं असं तिरक वगैरे लिहा, काही अडचण नाही. आलमंड मराठी मिडियमच्या मुलांनी जसं शब्द दिलाय बदाम तसाच लिहा. त्यानंतर एक कॉलम सोडा आणि एकामध्ये परत दोन दाखवतोय आपण. आलमंड नंतर आहे करंज, करंजा जाट्रोपा त्यातलं. त्यानंतर एक कॉलम सोडायचा, प्रत्येकात समान अंतर आणि कॉलम सगळे समान पाहिजे. त्यानंतर तुमचा नीम आहे, अत्यंत औषधी बहुगुणी असणारा हा नीम. त्यानंतर एक कॉलम सोडा. त्यानंतर आहे अशोकाचं झाड. लास्टला गुलमोहर दाखवा. प्रत्येकामध्ये समान अंतर पाहिजेच. आणि आता जो चार्ट दिलेला आहे, जी माहिती दिलेली आहे, त्यांनी दिलेली ही सर्व माहिती ही या पानावर नाही लिहायची, तर पाठीमाग याच्यावर सगळी माहिती लिहायची. जसं दिलेलं आहे तसं सगळं ह्या पाठीमागच्या पेजवर लिहायचंय. आलं लक्षात? हा. काय दिले, नूतन विद्यालयानं 40 बदामाची आणि भारत विद्यालयाने 42 लावले. तर इथं आपण काढून घ्यायचे त्या पद्धतीनं, 1 सेंटीमीटर बरोबर 10 असल्यामुळं तुम्हाला हे काढता येईल. पहिल्यांदा नूतन विद्यालय घेऊ आपण, एकामध्ये 2 आहे, किती आहेत त्यांचे, 40 आहे. मग 40 इथं आहे, तर हा कॉलम काढून घ्या. हे आपण अर्ध्यामध्ये दाखवतो, म्हणजे दोघांना मिळून कम्पॅरेटिव्हली एक दाखवायला सोपंच आहे. हा, हे 40 आहे आणि भारत विद्यालयाने मात्र 2 जास्त लावले आहेत, म्हणजे याच्या पुढे 2 रेगा जावा आणि हे घ्या जा लगेच झालं. बदामाच्या झाडांचं या ठिकाणी ग्राफिंग झालं. आता यामध्ये काय करावं लागेल तुम्हाला, परत एकदा लक्षात घ्या. तर हे भारत विद्यालय रिकाम आहे आणि नूतन विद्यालयाला अशा तिरक्या रेषा आपण सूचीमध्ये दाखवले, ते त्याच पद्धतीनं करून घ्यायचं. झालं हे अलमंडचं पूर्ण झालं. त्यानंतर एक करंज, 60 आणि 38. आता 60 या ठिकाणी 60 मार्किंग तुम्हाला दिसते बरोबर ना, हे 60 मार्किंग केलं. आणि 38, आता हे 60 आधी कम्प्लीट करू की रेगा नीट ओढा. ठीक आहे, हे कुणाचं झालं, नूतन विद्यालयाचं. व्हिडिओ व्यवस्थित ऑब्झर्व करा आणि त्यानुसारच ग्राफ काढायचे आहे. 38 दाखवताना 40 2 ने कमी दाखवा. हे 40 आहे, 39 असेल, इथं 38 असेल बरोबर. हा, तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये सुद्धा क्लिअर दिसेल, 2 रेघा 40 कमी.
करंज्या झालं, भारत विद्यालय रिकाम असल्यामुळं त्याला काही बाकीचं दाखवू नका. नील, नील साठी भारत विद्यालय न्यूतन विद्यालयानं 72 कडुनिंबाची झाडं लावली. आपल्याकडे तर भरपूर कडुनिंबाची झाडे आणि आता ही यांनी 72 लावलेले दाखव. 72 म्हणजे 70 पुढे 2 रेघा, बरोबर ना? हे 70 बरोबर का बघा. हा, आणि त्याच्या पुढे 2 लहान रेघा, 1 आणि 2. हा, तर हे 2 रेघा दाखवल्या. तुम्ही 2 दाखवा व्यवस्थित. आणि अर्ध्या कॉलम मध्ये भारत विद्यालय आहे आणि अर्ध्या मध्ये कोण आहे? नूतन. नूतनला आपण ह्या अशा तिरप्या रेषा घेतल्या. तुम्ही कुठल्या पण घेऊ शकता, नाहीतर डार्क करा, काही करा. आणि दुसरा आहे 60. 60 सोपा, रेघा मोजायची काही गरज नाही, डोळ्यांवर ताण यायचं काही कारण नाही. चला, झालं नूतन आणि भारत दोन्ही झाले. आता अशोकाच्या झाडांकडे जायचं. अशोकाची झाड मात्र खूप कमी लावले, 15 झाड लावले नूतन विद्यालयाने. 15, तर ही झाली 15 झाड. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला राहिलेलं आहे 25 झाड लावलेले भारत विद्यालयाने. तर भारत विद्यालयानं 25 झाड लावलेले आहेत हे इथं तुम्हाला दिसतंय. व्यवस्थित दाखवा, येते बरोबर, काही अडचण नाही. आणि गुलमोहर 42 नूतन विद्यालय. 40 पुढं 2 घर तुम्हाला जावे लागतील. 2 रेघा 40 पुढे. हे आहे 40 आणि 40 पुढं 1 आणि 2. आणि लगेच या अशा तिरप्या रेघा ओढून घ्या. झालं गुलमोहरच पूर्ण झालं. दुसरे आहे 40. ठीक आहे, इथंच लगेच कंपॅरिझन हे सोपं होतं आणि म्हणून जॉईंट बार ग्राफ हा महत्वाचा आहे. तर अशा रीतीनं हा आपला ग्राफ पूर्ण झालेला आहे. स्केल लिहिलं पाहिजे, स्केलला मार्क आहे. एक्स आणि वाय एक्सिस वर खाली नावं लिहिली पाहिजे. हे सगळं व्यवस्थित आलं पाहिजे. आणि पाठीमागच्या पानावर जी दिलेली माहिती आहे ती सुद्धा लिहिली पाहिजे. प्रश्न क्रमांक 2, टेबल मध्ये नंबर ऑफ पीपल हु हॅड डिफरंट ज्युसेस ऍट ज्यूस बार ऑन सॅटरडे अँड संडे, ड्रॉ जॉईंट बार ग्राफ ऑफ दिस डाटा. म्हणजे ज्यूस सेंटरवर शनिवारी आणि रविवारी वेगवेगळ्या फळांचे ज्यूस घ्यायला आलेले जे ग्राहक आहेत ना ते दाखवलेले. स्वीट लाईन, मोसंबी ज्यूस, तोंडाला पाणी सुटलं, संत्री, ऑरेंज, ऍपल, पायनापल, कोणता आवडतं तुम्हाला? चला, एक्स एक्सिस वर काय काढणार? हे फ्रुट्स काढणार, बरोबर. त्यानंतर वाय एक्सिस वर काय काढणार? वाय एक्सिस वर तुम्हाला काय घ्यावं लागेल? हे जे प्रमाण आहे की नाही, किती ग्राहक आले ते घ्यावे लागेल, नंबर ऑफ कस्टमर्स. ठीक आहे, या ठिकाणी हे एक्स एक्सिस वर फ्रुट ज्यूस घेतलेत, फ्रुट्स घेतलेले. एक एकचं अंतर आपण सोडणार. पहिले इथं काय घेणार? स्वीट लाईन. आता तुम्हाला माहिती झालेलं आहे स्वीट लाईन मोसन. त्यानंतर एकचा गॅप सोडणार आणि ऑरेंज. त्यानंतर एकचा गॅप सोडवणी ऍपल. शनिवार आणि रविवारच दाखवतो. त्यानंतर पायनापल. त्यानंतर आपणाला एवढेच आहे, 4 आहे. तर वाय एक्सिस वर या ठिकाणी आपण 1 सेंटीमीटरला 10 स्केल घेतलेले. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 कस्टमर्स घेतलेले आहेत. सॅटरडे साठी अशा तिरप्या रेषा घेतलेल्या आहेत आणि संडे साठी रिकाम घेतलंय. स्केल पूर्ण झालं. वाय एक्सिस या ठिकाणी दाखवला. तर लगेच काय करायचं? ग्राफ काढून घ्यायचा.
पहिलं 43 स्वीटलँड 43 जणांनी पिलं, तर 40 पुढे 3 रेगा अर्ध्यामध्ये घ्यायच्या आहे. 43 स्वीटलँड. आणि याला तिरप्या रेगा लगेच ओढून घ्या. त्यानंतर 59 संडेला रविवारी स्वीटलँड घेणार, हे शनिवारचं होतं आणि रविवारी 59 जण, आणि रविवारी सुट्टी असल्यामुळं ताव मारला सगळ्यांनी मला वाटत. तर 59-60 एक कमी. व्यवस्थितपणे ग्राफ काढायचं, ग्राफ काय चुकणार नाही. त्यानंतर आहे ऑरेंज, शनिवारी 30 जणांनी, शनिवारला आपण तिरप्या रेषा घेतले. त्यानंतर 65 जणांनी रविवारी, 60-70 मध्ये प्रत्येक कॉलम समान उंचीचा असावा, म्हणजे समान रुंदीचा असावा आणि त्याच्यामध्ये अंतर सुद्धा समान सोडलेलं असावं. ठीक आहे. त्यानंतर आहे ऍपल, ऍपल 56 50 पुढे 55 ची मधली पॉइंट रेग आहे की नाही, त्याच्यात थोडस एक नाही जास्त. त्यानंतर 78 80 दोन ने कमी. ठीक आहे. त्यानंतर पुढे पायनॅपल शनिवारी 40 जणांनी घेतला, शनिवारी सॅटरडेला 40 जणांनी पायनॅपल ज्यूस घेतला. लगेच तिरप्या रेषा शनिवारसाठी ओढून घ्या. आणि रविवारी पायनॅपल 67 जणांनी, 67 60 पुढे 7 रेषा म्हणजे 70 3 कमी. तर अशा रीतीनं हा आपला जॉईंट बारग्राफ कम्प्लीट झालेला आहे. स्केल वगैरे लिहून सगळं लिहून हे पूर्ण करायचं आहे, व्यवस्थित व्हिडिओ पाहायचा आणि तो ग्राफ आपला पूर्ण करायचा आहे. तिसरा आहे याच्यामध्ये होटर्स 5 पोलिंग सेंटरवर जे मतदान झालेलं आहे त्याचा ग्राफ काढायचा. ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान बूथ नंबर 1, 2, 3, 4, 5 हे आपण एक्स अक्षावर घेणार. मग त्याच्यामध्ये पुरुष आणि स्त्रिया, आता या पानावर ही सगळी माहिती लिहून घ्यायची आणि पाठीमागच्या पानावर एक्स एक्सिस वर हे बूथ घ्या. त्यानंतर वाय एक्सिस वर नंबर ऑफ होटर्स घ्या, नंबर ऑफ पीपल घ्या. आता याच्यामध्ये मतदान जास्त आहे, अगदी 820 वगैरे 900 म्हणजे 850 पर्यंत आहे, त्यामुळे 1 सेंटीमीटरला 100 आहे. त्यामुळे 1 सेंटीमीटर बरोबर इथं आपण स्केल घेताना 100 घेतलंय, कारण पुन्हा अडचणी होईल. 100, 200, 300 अशा रीतीनं वाय एक्सिस वर लिहा आणि इथं त्या पद्धतीनंच लिहिलेलं आहे. मेलला रिकाम आहे आणि फिमेलला अशा तिरप्या रेषा घेतले. चला आपण एक्स एक्सिस वर बूथ नंबर टाकून घेऊ. बूथ नंबर 1, 2, 3, 4 आता एक गॅप सोडा, 4 आणि 5. यामध्ये पहिल्या बूथवर 200 पुरुषांनी मतदान केलेलं आहे. 200 सगळ्यांच्या आधी असं मार्किंग करून घेतलं, नंतर ओढलं तरी चालतं का. त्यानंतर 700 स्त्रिया, 700 स्त्रिया, हे 700 स्त्रिया आपण दाखवूया. आणि त्यानंतर 2 नंबरला 270 पुरुष आहे,
दोन नंबर ला 270 म्हणजे 200 ची जे आहे ना त्याच्याकडे 7 रेगा म्हणजे 300 ला 3 कमी आणि 240 क्रिया 240 क्रिया 200 च्या पुढे 4 रेगा असं करून घेतल्या मार्किंग तरी चालतं 560 तीन नंबर उठला मेन आहे पुरुष आहे 560 सहाशे हे 550 बरोबर आणि त्याच्या पुढे 1 आणि स्त्रिया आहे 340 स्त्रिया आहे 340 बरोबर त्यानंतर 4 नंबर भूतला 820 पुरुष आहे 4 नंबर जे भूत आहे त्याला 820 आहे व्यवस्थित जमा आणि स्त्री आहेत 640 640 ठीक आहे त्यानंतर लास्ट आहे 5 नंबर भूत 850 5 नंबर भूतला 850 मेल आहे इथे येणार 850 मेल आणि 470 स्त्रिया 470 आहेत स्त्रिया ठीक आहे आता हे काढून घेऊ पट 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 आपण मार्किंग तर सगळ्यांचं करून घेतलं तुम्हाला असं करा नाही तर एक एकाचं सेपरेट करा काही प्रॉब्लेम नाही मी सगळ्याचं केलंय मार्किंग मी पहिल्यांदा आणि आता रेगा उडून देतोय फक्त तुम्हाला ज्या पद्धतीनं काढता येत जे समजते ते करून घ्या पुरुष आणि स्त्रिया हे फरक दाखवणारा आपल्याला जो भाग आहे तिरप्या रेषा मेलला रिकामा आहे फिमेलला तिरप्या रेषा तर तिरप्या रेषा दाखवू आपण याच्यामध्ये पहिल्यामध्ये दुसऱ्यामध्ये पण दाखवू चला त्यानंतर थर्ड वनला हे आपण दुसऱ्या जे आहे स्त्रिया ज्या आहेत त्या उजव्या साईडला घेतले त्यामुळे पट 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 घेता येते तेवढं काय आणि पाहता क्षणी लक्षात येत सर्व स्त्रिया आपण उजव्या बाजूला घेतलेल्या तर अशा रीतीनं हा ग्राफ आपला पूर्ण झाला स्केलल्या सर्व काही व्यवस्थित माहिती असली पाहिजे त्यानंतर चौथा प्रश्न चौथ्या प्रश्नामध्ये मॅक्झिमम आणि मिनिमम टेम्परेचर ऑफ आयो इंडियन सिटीज दिलेल्या डिग्री सेल्सिअस मध्ये त्याचा जॉईंट बार ग्राफ दाखवायचा आहे आडव्या एक्स एक्सिस वर तुम्हाला शहरांची नावं घ्यावी लागतील हा आडवा एक्स एक्सिस आहे शहरांची नावं घ्या एक एक कॉलमच दोघांच्या मध्ये अंतर तर सोडावंच लागेल आपल्याला पहिली सिटी कोणती आहे पहा आणि त्याच्यानुसार सिटीची नावं एक्स अक्षाला टाकून घेऊ दिल्ली त्यानंतर सेकंड सिटी आहे मुंबई त्यानंतर थर्ड आहे कोलकाता त्यानंतर फोर्थ आहे नागपूर आणि लास्ट या ठिकाणी शेवटचे जे सिटी आहे ते लिहून टाकू आपण इथं कपूरथला तर हे नाव थोडस वाचायला सुद्धा जड जाईल कपूरथला यामध्ये एक्स एक्सिस च काम झालं आता वाय एक्सिस वर स्केल आपण घेऊन ठेवलेले आधीच 1 सेंटीमीटरला 5 डिग्री सेल्सिअस तुम्हाला दुसरं पण घेता येतं बदलता येतं बरं का स्केल असं काही नाही मी 5 घेतलं म्हणून तुम्ही घ्यावं असं काही नाही हे
तर आता 5 सेंटीमीटर घेतल्यावर मात्र अडचण येणार आहे काही जणांना. काय होणार? तर 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर आणि त्याला 5 घेतलं म्हणजे एक लहान रेषा, 1 मिलीमीटरची रेषा काढताना 5/10 म्हणजे एक लहान रेषा म्हणजे 0.5 डिग्री सेल्सिअस असं कॅल्क्युलेशन करून काढा. म्हणजे दोन रेघांना, 2 मिलीमीटरच्या रेघा मिळून 1 डिग्री सेल्सिअस होणार हे लक्षात घ्या कॅल्क्युलेशन. 1 सेंटीमीटरला 10 सोपं होतं, त्यात काय लगेच तुम्हाला लिहिता येत होतं एकाला एक असल्यामुळे. आता मात्र कन्फ्युज होऊ नका. मॅक्झिमम टेम्परेचर रिकाम आहे, मिनिमम टेम्परेचरला डार्क केलेलं आहे. चला या उभ्या वाय एक्सिस वर आपण 1 सेंटीमीटरवर हे 5/5 डिग्री सेल्सिअसचा डिफरन्स ठेवलेला आहे. चला दिल्लीचं मॅक्झिमम टेम्परेचर आहे 35. तर हे दिल्लीचं मॅक्झिमम टेम्परेचर आहे. दिल्ली दाखवलं आपण, हे मॅक्झिमम टेम्परेचर. त्यानंतर मिनिमम टेम्परेचर आहे 26 डिग्री सेल्सिअस. आता मात्र अडचण येईल ना, हे 25 आहे. 25 पुढे 1 डिग्री सेल्सिअस म्हटलं की 2 रेघा दाखवायच्या. इथं मात्र नक्की मुलं चुकतील. 5 जेव्हा तुम्ही घेताना त्यावेळेला हे कन्फ्युजिंग येतच. 2 लहान रेघा म्हणजे 1 डिग्री सेल्सिअस म्हणजे 26 साठी तुम्ही 25 पुढे 2 लहान रेघा जायचं. आणि मिनिमम टेम्परेचरला आपण असं डार्क करतो. त्यानंतर मुंबई 32 म्हणजे 30 पुढं किती रेघा जावं लागेल पहा बरं. 4. आणि मिनिमम टेम्परेचर आहे 25. हे 25 दाखवा. त्यानंतर कोलकात्याला 37 आणि 36 डिग्री सेल्सिअस म्हणजे लक्षात घ्या 35 पुढे 2 डिग्री म्हणजे 4 रेघा. आलं लक्षात? 35 पुढे कोलकाता दाखवताना 4 रेघा दाखवायच्या. हे कोलकाता आहे 37. हेच काळजीपूर्वक दाखवा. किंवा स्केल तुम्हाला कसं होतं, 1 ला 1 घेतल्यावर खूप लहान होईल म्हणून आपण हे असं 5 घेतलेलं, कारण 5 पण कळायला पाहिजे ना शेवटी पुन्हा. नाही तर हे 37 नंतर 26 आहे याचं मिनिमम. 25 पुढे 2 रेघा दाखवायच्या. त्यानंतर नागपूरला चला. जास्त टेम्परेचर असतं नागपूरला. 41 मॅक्झिमम टेम्परेचर आहे नागपूर. 41 डिग्री सेल्सिअस आहे म्हणजे 40 पुढं 2 रेघा जायचं. आणि मिनिमम टेम्परेचर 29 आहे म्हणजे मिनिमम सुद्धा किती आहे पहा, 29. 30 ला 2 रेघा कमी. दाखवता खूप काळजीपूर्वक दाखवा. त्यानंतर राहिलं शेवटचं, तुम्हाला सांगितलेलं कपूरथला. आता कपूरथलाचं पहा,
37 आणि 26 37 35 च्या पुढे 4 रेगा आणि 26 25 च्या पुढे 2 रेगा बरोबर आहे आणि चला त्याच्यामध्ये मिनिमम टेम्परेचरला डार्क करून घेऊ तुम्ही त्याला वेगळं एखादं खून केली कुठली तुमची तरी चालू शकते हे ग्राफ प्रत्येकाला काढता यायला पाहिजे सोपे आहे काय विशेष असं अवघड वाटलं का पहा बरं स्केल वगैरे सगळं लिहा फक्त हे कॅल्क्युलेशन तेवढं पहा कसं केलेलं आहे व्हिडिओ असल्यामुळे फार मोठ्या अडचणी नाही तुम्हाला ते परत सुद्धा पाहता येऊ शकतं उदाहरण क्रमांक 5 प्रश्न क्रमांक 5 मध्ये द नंबर ऑफ चिल्ड्रन वॅक्सिनेटेड इन वन डे एट द गव्हर्नमेंट हॉस्पिटल इन सोलापूर सोलापूरचं नाव आलं आपल्या पुस्तकात अँड पुणे आर गिव्हन इन द टेबल ड्रॉ जॉईंट बार ग्राफ ऑफ दिस डाटा कोरोना वॅक्सिन नाही बाकीचे वॅक्सिन आहे अजून कोरोना ही वॅक्सिन यायच आहे तर वेगवेगळ्या व्हॅक्सिनची नावं दिलेली आहे आणि दोन सिटी आहेत सोलापूर आणि पुणे किती जणांना ते व्हॅक्सिन एका दिवसामध्ये दिलेले ते दिले आपण ते काढून घ्यायचं तर आडवा जो एक्स एक्सिस आहे हॉरिझॉन्टल आहे त्याच्यावर नेम ऑफ व्हॅक्सिन लिहा डीपीटी पहिलं व्हॅक्सिन आहे डीपीटी तर डिप्टेरिया निमोनिया टिटॅनस साठी हा बुस्टर डोस असतो हे सुद्धा माहिती पाहिजे हे काही विचारलं जात नाही पण सायन्सचा पार्ट आहे ना पोलिओ वॅक्सिन तर पोलिओ वॅक्सिन या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे दो बोन जिंदगी के हे बुस्टर डोस आहे बच्चांची जाहिरात वगैरे पाहिली असेल बऱ्याच तर या ठिकाणी हे लसीकरण करून घेतलंय का तुमचं कारण लसीकरण झालं पाहिजे त्यानंतर आहे हिपॅटायटीस बी जे अनेक रोग प्राणघातक रोग आहेत त्यांच्यावरची ही वॅक्सिन आहे हिपॅटायटीस बी म्हणजे कावीळ आता यामध्ये सोलापूर आणि पुणे सोलापूरला आपण असं रिकामं दाखवलं आणि पुण्याला असं तिरप्या रेखा दाखवली वाय अक्षावर स्केल 1 सेंटीमीटर बरोबर 10 मुलं घेतलेली आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटलला केलेलं हे वॅक्सिन आहे आणि 10 म्हटलं की आपलं काम सोपं झालं 10, 20, 30 असं झालं हे सगळं लिहून घेतलं हा चला डीपीटी डिप्टेरिया निमोनिंग टिटॅनस यांचं पहिल्या दिवशी सोलापूरला 65 मुलांना डोस दिलेला आहे 65 आता 1 सेंटीमीटर बरोबर 10 असल्यामुळे काही टेन्शन नाही एकाला एकच आहे तो 5 फक्त प्रॉब्लेम येतो पुण्यामध्ये मात्र 89 जणांना दिलेले 90 हा चला घ्या लगेच काढून घ्या किंवा पहिल्यांदा सगळे मार्किंग करून पण ते कन्फ्युज होत जरा बऱ्याच वेळेला कळत नाही हे असं काढलेलंच बरं ठीक आहे आता याच्यामध्ये पुणे आपण तिरप्या रेगा दिलेत तर तिरप्या रेगा देऊन टाकायला लगेच एक एक काम पूर्ण करून टाका कशाला मागे ठेवायला चला हे झालं पूर्ण पुणे पण झालं सोलापूर पण झालं पोलिओचा डोस द्यायचा आहे 60 जणांना सोलापूर मध्ये दिलेले सोलापूरची आपल्या संख्या लहान आहे म्हणून ते कमी दिसते त्यानंतर पुण्यामध्ये 87 जणांना आणि पुण्याची लोक जागरूक पण आहेत जास्त 87 जणांना आणि हे बाकीचं काय बघत बसायचं नाही तुम्हाला दिलेल्या डाट्यानुसार ग्राफ काढणं हे महत्वाचं आहे पुण्याला या तिरप्या रेषा आहेत थर्ड वन आहे मिसेल्स मिसेल म्हणजे गोवर सोलापुरातल्या 65 जणांना दिलं 65
एक सेंटीमीटर बरोबर 10 असल्यामुळे काही कॅल्क्युलेशनचा रेगा मोजायचा कन्फ्युजनचा काही विषय येणार नाही. त्यानंतर 88 आहेत पुढं पुण्यामधले, म्हणजे 90 ला 2 कमी. त्याच्या त्या पद्धतीचं, कारण पुणे आणि सोलापूर ओळखायला यायला पाहिजे मला हे सेपरेशन. त्यानंतर हिपॅटायटिस बी कावीळ 63 सोलापूरला 63. 60 पुढे चला 3 रेगा, 1 2 3. त्यानंतर 86 आहे पुण्यामध्ये, 86. ग्राफ कम्प्लीट झाला. फक्त हे लक्षात आलं पाहिजे अंतर वगैरे मी समान सोडायचं, सगळे सेम वेटचे घ्यायचे. ग्राफ कम्प्लीट. 3-4 मार्क आपले फिक्स होतात आणि हे पुढं पण आहे. सातवीलाच फक्त नाही, कंटिन्युअस तुम्हाला हे ग्राफ काढायला शिकायचंच आहे. चला लास्ट आपलं एक्झाम्पल आहे, द परसेंटेज ऑफ लिटरेट पीपल इन द स्टेट्स ऑफ महाराष्ट्र अँड गुजरात आर गिव्हन बिलो, ड्रॉ जॉईंट बार ग्राफ फॉर दिस डाटा. 1971, 81, 91, 2001 आणि 2011 महाराष्ट्र आणि गुजरात मधले जे लिटरेट पीपल आहे म्हणजे साक्षर लोकांचं प्रमाण दिलेलं आहे. 1971 म्हणजे आधी एक्स अक्षावर या ठिकाणी इयर घेऊया, 1971. एक गॅप सोडा 1981, एक गॅप सोडा 1991, एक गॅप सोडा 2001 आणि एक गॅप सोडू नका 2011. अजून 21 यायचं. तर वाय अक्षावर लिटरेट जे आहे त्यांचं पर्सेंटेज दिलेलं आहे. 1 सेंटीमीटरला 10 घेतलंय म्हणजे पुन्हा आणखी काम सोपं झालं. 1971 ला 46% महाराष्ट्रातले साक्षर आहे, 46. आणि गुजरात मधले 40. चला लगेच दाखवून घ्या. गुजरातला जे डार्कन केलेलं आहे त्या जसं तुम्ही वर दाखवलेले तसं त्या पद्धतीने दाखवा. ठीक आहे. आता 1981 मध्ये 57 आणि 45 आहेत महाराष्ट्राचं साक्षरतेचं प्रमाण आहे, 57%. 57, 55 पुढे 2 रेगा. त्यानंतर 45 सापडते लगेच इथं मध्येच येणार. साक्षरतेच्या बाबत गुजरात महाराष्ट्राच्या माग आहे. 1971 ला 1981 ला. त्यानंतर 1991 ला 65-61, 65 आणि 61.
त्यानंतर 2001 साली 77% महाराष्ट्राची साक्षरता झालेली आहे, 77. आणि 69% गुजरातची. त्यानंतर 2011 साली 83 80 पुढे 3 रेगा दाखवा. 81 82 83. त्यानंतर 79 गुजरात. 2011 सालचा या ठिकाणी परसेंटेजचं जे प्रपोर्शन आहे ते पण इथं दिलेलं आहे. अशा रीतीनं हा ग्राफ नंबर 6 पूर्ण झालेला आहे. हे व्हिडिओ पहा आणि हे ग्राफ व्यवस्थितपणे स्केल सहित सगळं लिहून कंप्लीट करा. ग्राफ्स तुम्हाला निश्चितपणे येतील. ओके, थँक्यू.